वेलकम टू आवर शो तुमची माती आमची माणसं. या कार्यक्रमात तुमच्यासाठी आम्ही अशी हरहुन्नरी माणसं तुमच्या भेटीला आणणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं, जिद्दीनं, दूरदृष्टीनं, स्वकर्तृत्वावरती एक गोष्ट साध्य केली आहे आणि ती म्हणजे अद्वितीय असं यश. बऱ्याच देशातील लोक इथं आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. यामध्ये जापानीज, चायनीज, कोरियन अशा प्रगत राष्ट्रातली लोक सुद्धा असतात. या सर्व स्पर्धेत जेव्हा आपले भारतीय अशी प्रमाणाबाहेर प्रगती करून दाखवतात तेव्हा ती वाखाणण्याजोगी असते. त्यात आपला एक मराठी माणूस इथं अमेरिकेत येतो आणि इथल्या स्थानिक अमेरिकन लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देतो आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो. हे सर्व ऐकताना मराठी मन अभिमानानं फुलून निघत. आज अशाच एका यशस्वी मराठी माणसाच्या तोंडून त्याच्या या प्रगतीचं रहस्य जाणून घेऊया. प्रगतीच्या या टप्प्यात पोहोचताना त्यांनी काय काय अडचणींवरती मात केली हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. ही जी महत्वाची माहिती ते आपल्याला देणार आहेत ती होतकरू विद्यार्थी, नवीन उद्योजक तसेच उद्योग जगतात स्वतःचं स्थान बळकट करू पाहणाऱ्या सर्वांनाच एक मोलाची देणगीच ठरेल. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. नमस्कार, तुमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी सुनील नारकर तुमचं हॉलिवूडवरून सहर्ष स्वागत करतो. आपली बरीच मराठी माणसं नोकरी धंदा या निमित्ताने अमेरिकेत येतात. खरं तर धंदा आणि मराठी माणूस हे तितकंसं काही जुळत नाही, पण या कार्यक्रमात आम्ही अशी काही मुलखावेगळी मराठी माणसं तुमच्यासाठी घेऊन येत आहोत की ज्यांनी प्रमाणाबाहेर यश कमवलं आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या मातीत जाऊन. तर हे सर्व ऐकताना तुमची छाती आज 2 इंच नक्कीच फुगणार आहे. तर या सर्व अशा बांधवांना मी विनम्र नमन करून आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत रवींद्र टिळक. पार्ले टिळकवरून आणि नंतर IIT मधून इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आले आणि मग त्यांनी आपल्या धंद्यात कशी प्रगती केली हे आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. नमस्कार रवी, आपण आज इथे आलात त्याबद्दल आपलं स्वागत. जेव्हा तुम्ही अमेरिकेत आलात तेव्हा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने तुम्ही आलात का तुमच्या डोक्यात काही वेगळा विचार होता? माझं असं मत आहे सुनील की मराठी माणूस जेव्हा आपलं शहर सोडून किंवा गाव सोडून बाहेर पडतो तेव्हा तो धंदा व्यवसायाचा हेतू मनात धरून बाहेर पडत नाही आणि त्याचप्रमाणे मीही तसा हेतू धरून बाहेर पडलो नव्हतो. उच्च शिक्षण हीच मुख्य अट होती माझी घराच्या बाहेर पडण्याची. तेव्हा मी अमेरिकेत आलो तो उच्च शिक्षण घेण्यासाठीच. टिळक घराण्याचं कुलदैवत तसं म्हटलं तर लोकमान्य टिळक हेच आहे. सध्याच्या युगात आमच्या घरी लोकमान्य टिळकांची तस्बीर आहे भिंतीवर आणि केसरी शताब्दी वर्ष 1981 आहे आणि कर्मधर्म संयोग असा की त्याच वर्षी आम्ही अमेरिकेत प्रथम आलो. प्रत्येक मराठी माणसाला धंद्यात पडायची खूप आवड असते, पण भांडवल कुठून आणलं हा त्याचा महत्वाचा प्रश्न असतो. तर हा प्रश्न तुम्हाला भडसावला का आणि जेव्हा तुम्हाला हा प्रश्न आला तर तेव्हा तुम्ही तो कसा सोडवला? हा खरंच सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु भांडवल कसं उभं करायचं ह्याच्या आधीची एक पायरी पाहिली पाहिजे आणि ती म्हणजे की
धंदा किंवा व्यवसायात मला का पडायचं आणि ह्याच्या मागची एक भूमिका सांगतो. महाभारतात व्यासांची एक उक्ती आहे की प्रगतीचं मूळ हे असंतोषात आहे. तेव्हा आपल्यामध्ये असलेला आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनात असलेला असंतोष जोपर्यंत तुम्हाला बोचत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाही. मग ह्या प्रगतीसाठी तो असंतोष हा मूळ गाभा हातात धरून पुढे वाटचाल करायची असते. एकदा ही खिल्ली तुमच्या लक्षात आली की पैसा आपोआप तुमच्याकडे यायला टपलेला असतो असं माझं मत झालेलं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की मी कुठून पैसा सुरुवातीला उभा केला, तर तो बिझनेस प्लॅनवर अवलंबून आहे. आणि माझा बिझनेस प्लॅन मी असा बनवला की ज्याच्यात कस्टमरच पैसे देत. आमचा बिझनेस आहे स्पेशलाइज्ड ॲल्युमिनियम इक्विपमेंट बनवायचा आणि ही कस्टम मेड इक्विपमेंट आहे. तेव्हा साहजिक आहे की ती संबंध प्रोसेस इक्विपमेंट एका विशिष्ट प्लांटसाठी विशिष्ट कस्टमरसाठी बनवली जाणार आहे आणि तेव्हा हेही साहजिक आहे की त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचे सुरुवातीचे पैसे ओतावे. तर माझ्या व्यवसायाची सुरुवात कस्टमरच्या पैशातनं झाली. ॲल्युमिनियम हा एक धातू आहे. हा धातू जर 3 पट जास्त जड असता तर ॲल्युमिनियम इंडस्ट्री जगात निर्माणच झाली नसती. तेव्हा ह्या धातूचे जे स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि वेट कॅरेक्टरिस्टिक्स ते आमची कंपनी उत्तम प्रकारे कॅप्चर करते. आणखी जितकी लाईट वेट पण स्ट्रॉंग स्ट्रक्चर्स बनवता येतील त्यामागे जे धातूचं मिश्रणीकरण लागतं ते आम्ही बनवतो आणि त्याच्यासाठी धातूचं जे शुद्धीकरण लागतं त्याची सगळी यंत्रणा आम्ही बनवतो. आणि अशाच प्रकारचे धातू इंडियात निर्माण करावेत अशा इच्छेने आमचं इंडियाशी जॉईंट व्हेंचर झालेलं आहे. एक तुम्हाला उदाहरण देतो, शिवाजी महाराजांनी तोफा ओतण्याचे 12 कारखाने काढण्याचा प्रयत्न केला परंतु कारागीर, तर कारागीर हा शब्द मेटलर्जिस्ट या शब्दाला अनुसरून मी वापरतो इथे, कारागीर नसल्यामुळे त्यांचे कारखाने चालू शकले नाही. तर तेव्हा माधवराव पेशव्यांनी तेच केलं. उत्तम प्रकारच्या तोफा बनवण्यासाठी जी काही धातुशास्त्राची यंत्रणा लागते ती आमची कंपनी सप्लाय करते आणि ती इंडियात प्रकर्षाने यावी या एका उद्देशाने आम्ही आमचं इंडियातलं जॉईंट व्हेंचर केलेलं आहे. आमच्या कंपनीत नोकरी करणारी जी माणसं आहेत ती आम्ही अक्षरशः बेस्ट इन द इंडस्ट्री असे हँडपिक लोक ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ इवन आमचे जे प्रॉडक्शन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स पाहणारे आहेत, रिकी क्विंटाना म्हणून जे माझ्या मागे आता बसले आहेत, आणि माझा त्याच्यावर फार मोठा कटाक्ष असतो. कारण जोपर्यंत कुठली व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात दैदिप्यमान काम करत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही आमच्या कंपनीत घेतच नाही.